नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल जॉब सेशनमध्ये, ज्या चॅनलमार्फत आपण महत्त्वाच्या अशा भरतींची त्याचबरोबर चालू घडामोडींची माहिती घेत असतो. आज दिनांक मित्रांनो 4 फेब्रुवारी 2020. आजच्या दिनांकांच्या आपण चालू घडामोडी बघणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला आगामी येणाऱ्या महाभरतीसाठी किंवा इतर भरतींसाठी तयारी करण्याची संधी मिळून जाईल. त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल व अजूनही जॉब सेशन चॅनलला सबस्क्राईब केलं नक्की करा. तुम्हाला डेली आमच्या चॅनलमार्फत चालू घडामोडींची माहिती मिळत असते. त्याचबरोबर इतर प्रायव्हेट भरती असतील किंवा सहकारी किंवा सरकारी भरती, ज्या महत्त्वाच्या भरती आहेत, त्यांचीही माहिती आपण या चॅनलमार्फत घेत असतो. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आजचा, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय अर्थात NSOच्या जानेवारी 31, 2020 रोजी नुकत्याच झालेल्या निवेदनानुसार 2018-19 मध्ये भारताचा GDP विकास दर किती आहे असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. क्वेश्चन बघा, NSOच्या जानेवारी 31, 2020 रोजी नुकत्याच झालेल्या निवेदनानुसार 2018-19 मध्ये भारताचा GDP विकास दर किती आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. ऑप्शन आहे 6.8, 6.4, 6.2 आणि 6.1. याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन 4, 6.1. GDP 2018-19 मध्ये भारताचा विकास दर राहिलेला आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, सर्जनशीलतेच्या लक्ष केंद्रित करणाऱ्या टांगी नावाच्या कोणत्या ग्लोबल टेक कंपनीने शॉर्ट व्हिडिओ बनवण्याचा अनुप्रयोग लॉन्च केलेला आहे. क्वेश्चन पुन्हा एकदा बघा, सर्जनशीलतेच्या लक्ष केंद्रित करणाऱ्या टांगी या नावाच्या कोणत्या ग्लोबल टेक कंपनीने शॉर्ट व्हिडिओ बनवणारा अनुप्रयोग लॉन्च केलेला आहे. ऑप्शन बघा, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, गुगल की ॲडोबो. याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन 3, गुगल यांनी हा शॉर्ट व्हिडिओ बनवणारा अनुप्रयोग जो आहे तो लॉन्च केलेला आहे. ऑप्शन 3, गुगल हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, नुकत्याच झालेल्या आर्थिक सर्वेक्षण 2019-20 नुसार कोणत्या राज्यात सर्वात स्वस्त व्हेजिटेरियन थाली अर्थात फूड प्लेट आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. थाली कोणती आहे तर व्हेजिटेरियन, नुकताच जो सर्वे झालेला आहे त्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन बघा, केरळा, झारखंड, बिहार की त्रिपुरा. याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो दुसरा ऑप्शन, झारखंड. या ठिकाणी भारतामध्ये सर्वात जास्त या राज्यामध्ये व्हेजिटेरियन थाली अर्थात फूड प्लेट आहे असं सर्वेक्षणानुसार या ठिकाणी मिळालेली आहे, माहिती मिळालेली आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, नुकत्याच झालेल्या आर्थिक सर्वेक्षण 2019-20 नुसार तयार झालेल्या नवीन कंपन्यांच्या संख्येत जागतिक स्तरावर भारताचा क्रमांक किती आहे. आपल्याला माहिती आहे की सर्वेक्षण आता नुकतीच झालेलं आहे, त्यामुळे त्या रिलेटेड भरपूर क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. त्यातलाच हा क्वेश्चन आहे. सर्वेक्षणानुसार नुकत्याच तयार झालेल्या कंपन्या किती आहेत भारताचा, त्यावर तुम्हाला या ठिकाणी विषय त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानुसार भारताचा क्रमांक किती आहे नवीन कंपनी तयार करण्यामध्ये असं त्यांनी या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन बघा, 3, 4, 5 की 6. याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन 3, पहिला 3 नंबर भारताचा येतो. जागतिक स्तरावर नवीन कंपन्यांच्या संख्येत, जागतिक स्तरावर किंवा नवीन कंपन्या तयार करण्याच्या संख्येमध्ये. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय बिझनेस मशीन कॉर्पोरेशन अर्थात IBM ही एक महत्त्वाची IT कंपनी आहे. आपल्याला माहितीच आहे की या टेक कंपनीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणत्या भारतीय अमेरिकेची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे असं त्यांनी या ठिकाणी विचारलेलं आहे. कंपनी आहे मित्रांनो IBM. IBM म्हणजे आंतरराष्ट्रीय बिझनेस मशीन कॉर्पोरेशन ही कंपनी आहे. या कंपनीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणत्या भारतीय अमेरिकेची नियुक्ती केली गेलेली आहे असं त्यांनी या ठिकाणी विचारलेलं आहे. या ठिकाणी ऑप्शन आहेत, अरविंद कृष्णा, दुसरा आबिद अली निमिचवाला, तिसरा आहे सुंदर पिचाई आणि चौथा आहे शंतनू नारायण. याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन 1, अरविंद कृष्णा यांची नुकतेच IBM या प्रमुख IBMच्या प्रमुखपदी निवड किंवा अध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, 2020 सालचा कुष्ठरोगाचा दिवस जगभरात कधी साजरा केला जातो. या ठिकाणी महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. आणि त्यानुसार बघा लेप्रोसी जो असतो त्याचा दिवस किती कधी साजरा केला जातो असं त्यांनी या ठिकाणी विचारलेला आहे 2020 सालचा. ऑप्शन आहे 26 जानेवारी, 27 जानेवारी, 28 जानेवारी की 29 जानेवारी. याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन 1, 26 जानेवारी रोजी 2020 सालचा कुष्ठरोगाचा दिवस जगभरात साजरा केला जातो. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, युरोपियन युनियनच्या युनायटेड किंगडममधून बाहेर पडल्यानंतर किती देश आहेत. युरोपियन युनियन आपल्याला माहिती आहे की विविध देशांचं तयार झालेलं आहे, त्यामध्ये आता युनायटेड किंगडमनं ब्रेक्झिटमुळे बाहेर पडलेलं आहे आपल्याला माहिती आहे. त्यानुसार आता युरोपियन युनियनमध्ये किती देश राहिले आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. त्यामुळे तुम्हाला आधी किती देश होते हे माहीत असणे आवश्यक आहे, त्यामध्ये 1 वजा केल्यानंतर तुम्हाला ती माहिती मिळेल.
त्यानुसार बघा ऑप्शन आहेत 26, 27, 28 की 29. याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन 2, 27 देश राहिलेले आहेत. या अगोदर 28 देश होते. युकेच्या अर्थात युनायटेड किंगडमच्या बाहेर पडल्यानंतर एकूण 27 देश या युएमध्ये राहिलेले आहेत. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, इंडिया इंटरनॅशनल लेदर फेअर अर्थात IIFL यांच्या 2020 कोणत्या शहरात भरतो असं त्यांनी या ठिकाणी विचारलेलं आहे. इंडिया इंटरनॅशनल लेदर फेअर 2020 साली कोणत्या देशात भरतो असं त्यांनी विचारलेलं आहे. भारतामध्ये ऑप्शन आहेत भोपाळ, कटक, चेन्नई की कोची. याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन तीन, चेन्नई. या ठिकाणी 2020 IIFF किंवा लेदर फेअर जे आहे ते भारतामध्ये भरणार आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, अलीकडे राजीनामा देणारे अबिद अली निमिजवाला कोणत्या लोकप्रिय भारतीय IT कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते असं त्यांनी या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन बघा तुम्ही, नाव बघा या ठिकाणी, अबिद अली निमिजवाला हे कोणत्या लोकप्रिय भारतीय IT कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते असं त्यांनी विचारलेलं आहे. अर्थात त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे. ऑप्शन आहे इन्फोसिस, दुसरा आहे TCS अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, तिसरा आहे विप्रो आणि चौथा HCL. याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन 3, विप्रो या कंपनीचे ते अध्यक्ष होते. नाव होते त्यांचे अबिद अली निमिजवाला. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, RCS उडान योजनेअंतर्गत 250 उडान संचालन नुकतेच भुवनेश्वर आणि कोणत्या भारतीय शहर दरम्यान सुरू करण्यात आले आहे. RCS उडान योजना जी आहे त्याअंतर्गत मित्रांनो 250 उड्डाण संचालन नुकतेच भुवनेश्वर आणि कोणत्या दुसऱ्या शहरामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे असं त्यांनी या ठिकाणी विचारलेलं आहे. ज्यामध्ये ऑप्शन आहे लखनौ, वाराणसी, पटना की प्रयागराज. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन 2, वाराणसी आणि भुवनेश्वरमध्ये हे 250 उड्डाण सुरू करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो आज आपण बघितलेलं आहे काही महत्वाच्या घडामोडी दिनांक 4 फेब्रुवारी 2020. तुम्हाला नक्कीच यापुढे अशा प्रकारचे क्वेश्चन आन्सर्स आमच्या चॅनलमार्फत मिळत राहतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि त्यापुढील बेल आयकॉन क्लिक करून तुम्ही नक्की या तयारी करून तुमची एक चांगली तयारी करण्याचा आम्ही तुमचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.